तुम्ही अभिनेता अक्षय कुमारचा स्पेशल 26 हा सिनेमा पाहिला असेल तर त्या चित्रपटाची आठवण करून देणारी एक घटना पंजाबच्या लुधियानामध्ये घडली. भारतातील अग्रगण्य वर्धमान ग्रुपचे चेअरमन SP ओसवाल यांची 7 कोटी रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. सुप्रीम कोर्टाकडनं अटकेचे खोटे आदेश तसंच CBI अधिकारी असल्याचं भासवत एका आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या टोळीने पद्मभूषण ओसवाल यांना मालमत्ता सील करून बदनामीची भीती दाखवली. तसंच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत अरेस्ट वॉरंट दाखवून डिजिटली अटकही केली. या सगळ्या प्रकारामुळे घाबरून गेलेल्या ओसवाल यांनी मदतीची याचना करतानाच या फेक CBI अधिकाऱ्यांनी 7 कोटींची मागणी केली. या घटनेनंतर सावरलेल्या ओसवाल यांना जेव्हा फसवल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांनी लुधियाना पोलिसात तक्रार दाखल केली. या तपासादरम्यान आसाम आणि पश्चिम बंगालमधली 9 गुन्हेगारांची टोळी असल्याचं समोर आलं. यातल्या दोघांना अटक झाली आणि लुटलेल्या 7 कोटींपैकी 5.25 कोटी रिकव्हर करण्यात आले. तर उद्योगपती ओसवाल यांची नेमकी फसवणूक कशा प्रकारे करण्यात आली, काय होता घटनाक्रम ते बघूया. बिझनेसमॅन SP ओसवाल यांना फेक CBI ऑफिसरचा कॉल आला. कॉलवर सुप्रीम कोर्टातनं अटक वॉरंट आणि मालमत्ता जप्तीचे आदेश निघाल्याची माहिती देण्यात आली. तर फेक अधिकाऱ्यांनी ED आणि कस्टम विभागाच्या कारवाईचीही भीती दाखवली. स्काईप कॉलवर व्हर्च्युअल कोर्टरूम दाखवत ओसवाल यांना डिजिटली अटक करण्यात आली. बदनामीच्या भीतीने घाबरलेल्या ओसवाल यांनी फेक अधिकाऱ्याकडे मदतीची विनंती केली. तर फेक अधिकाऱ्यांनी केसमधनं सुटके करता 7 कोटी रुपये मागितले. घाबरलेल्या ओसवालांनी विविध खात्यातनं ऑनलाईन 7 कोटी दिले देखील. अशा प्रकारे त्यांची फसवणूक झाल्याचं समोर येते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.